आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाला, रमेश बयस. त्यांच्या नावात बयस आहे की बायस आहे मला माहित नाही. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम पाहिलं, ते घटना बाह्य. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न, मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारसी या नाकारण्यात आला. खास करून 12 राज्यपाल नियुक्त सदस्य घटनेनुसार त्यांनी मान्य करायला हवं, पण मी याबाबत राज्यपालांना दोष देत नसून राज्यपाल हे दबावाखाली होते. गृह मंत्रालय व्यक्ती ही वाईट नसते, पण जेव्हा दबावाखाली जाणं काम करावं लागतं तेव्हा मग त्यांचा भगतसिंग कोश्यारी. आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाला, रमेश बयस. त्यांच्या नावात बयस आहे की बायस आहे मला माहित नाही. त्यांनी जर घटनेनुसार काम केलं तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांचं स्वागत होईल आणि आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य लागेल. मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. ते मंत्री होते अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये, खासदार होते अनेक वर्ष, छत्तीसगडचे आहेत, सुस्वभावी आहेत. त्याच्यामुळे नवीन राज्यपालांचं आम्ही स्वागत करू, पण मी इथे नमूद करतो महाराष्ट्राची मागणी ही राज्यपाल बदलासंदर्भात गेल्या अनेक महिन्यापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात राज्यपालांनी जी वक्तव्य केली, ज्या भूमिका घेतल्या, त्यानंतर तात्काळ राज्यपालांचं इथून त्यांना हटवणं हे गरजेचं होतं, पण केंद्र सरकारने ते केलं नाही. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला आणि देशातील इतर राज्यपालांच्या ज्या सामुदायिक बदल्या वगैरे आल्या त्यात त्यांचा राजीनामा मंजूर केला. म्हणजे महाराष्ट्रावरती फार उपकार केले शिवप्रेमी जनतेवर असं मी मानत नाही. तशी माफी देखील त्यांनी मागितली नाही, अजिबात नाही. भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना शेवटपर्यंत पाठीशी घातलं, याची इतिहासात नोंद राहील. सर, ही हिंदी में जानना चाहेंगे. राज्य नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं. राजभवनाचं भाजपा मुख्यालय बनवू नये,